सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत मराठी कलाकार लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. मोठ्या थाटामाटात लग्न करून कलाकार आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहेत. अभिनेता प्रथमेश परब नंतर अभिनेत्री तितिक्षा तावडे लग्न बंधनात अडकली. अभिनेता सिद्धार्थ बोडके बरोबर तितिक्षाने लग्न गाठ बांधली. मेहंदी हळद संगीत सप्तपदी तितिक्षा व सिद्धार्थचा सुंदर असा लग्न सोहळा पार पडला. आता लग्नाच्या 7 दिवसानंतर अभिनेत्री आता कामावर परतली आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे सध्या झी मराठीवर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करत आहे. त्या मालिकेत तिने साकारलेली नेत्राची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. तसंच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दरम्यान लग्नाच्या निमित्ताने तितिक्षा काही दिवसांच्या सुट्टीवर होती, पण आता लग्नाच्या 7 दिवसांनी ती कामावर परतली आहे. मालिकेतील इतर कलाकारांनी तिचा सेटवर स्वागत केलं. अभिनेत्री एकता डांगरे हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तितिक्षाच्या सेटवरील स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यावर केक कापून तितिक्षाचे स्वागत करताना इतर अभिनेत्री पाहायला मिळत आहेत. त्यात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अमृता सकपाळ, सुरुषी अडारकर दिसत आहेत. दरम्यान तितिक्षाच्या आधी सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत अद्वैत म्हणजे अभिनेता अजिंक्य ननावरेचंही लग्न झालं. अभिनेत्री शिवानी सुर्वे सोबत अजिंक्यने लग्न गाठ बांधली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.